तुमचंही हे आंदोलन जर जिरवायचं नसेल तर या लोकसभेमध्ये त्यांनी जालना लोकसभा लोकसभेमधून निवडणूक लढली पाहिजे. ज्यावेळेस आम्हीच प्रपोज करतोय तेव्हा असं आम्ही उमेदवार कसं काय देणार? त्यांनी ते लढले नाही तरच मग प्रश्न आहे. ते लढले जालना तर आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. नार्वेकर स्पीकर म्हणून त्यांनी नवीन जावई शोध काढला, निर्णय दिलेला आहे पुन्हा तेच म्हणजे राष्ट्रवादीला काय म्हणणार? नार्वेकर स्पीकर म्हणून त्यांनी नवीन जावई शोध काढला की पक्ष कोणाचा आणि काय करायचं हे त्यांना असणारा 10व्या शेड्यूलप्रमाणे अधिकार आहे. 10व्या शेड्यूलमधला जो अधिकार फक्त स्पीकरला दिलेला आहे तो एकच आहे की जे फुटतात ते जर इतर पक्षामध्ये मत झाले नाहीत आणि ते 2/3 कमी असेल तर त्यांना डिस्क्वालिफाय करण्याचाच अधिकार आहे, दुसरा अधिकार नाही. दुर्दैवाने नरेंद्र मोदी हे असणारे फायनान्शियल म्हणजे आर्थिक चोरी जी आहे त्याच्या विरोधात कारवाई करतात आहेत, पण जे इंटेलेक्च्युअल चोरी करतात आहेत किंवा इंटेलेक्च्युअल डिबॉर्चरस आहेत त्यांच्या विरोधात जी कारवाई झाली पाहिजे ती कारवाई दिसत नाही. कारण का इंटेलेक्च्युअल ज्याला आपल्याला म्हणता येईल चोरी होते किंवा डिबॉचरसनेस होतो हा पूर्णपणे व्यवस्थेवरती परिणाम होतो अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा सुप्रीम कोर्टाचे काही निर्णय आणि राहुल नागवेकर स्पीकर म्हणून ज्यांनी दिलेले निर्णय हे इंटेलेक्च्युअल डिबॉचरस आहेत असं मी त्या ठिकाणी मानतोय. इथे राजकीय पक्ष संपवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न होता. 10वी शेड्यूल ज्यावेळेस निर्माण करण्यात आली त्यावेळेस मीही त्याच्यामध्ये सहभागी होतो आणि त्यावेळेस जे पक्ष रजिस्टर्ड होतील इलेक्शन कमिशनकडे ते कायम राहतील आणि ज्यांना फुटायचं आहे त्या फुटणाऱ्यांपुढे दोन ऑप्शन, एक तर तुम्ही 2/3 असाल तर तुम्ही मर्ज व्हाल, तुम्ही 2/3 नसाल तर तुमचं सदस्यत्व रद्द होईल. हाच इश्यू फक्त असणारा स्पीकरकडे त्या ठिकाणी ठेवण्यात आला होता. कारण का राजकीय पक्ष हे आज नाही म्हटले तरी देशाच्या एक संघाचे प्रतिनिधी आहेत असं आम्ही त्या ठिकाणी मानतो. पक्ष संपला तर मग देशामध्ये एकता दाखवण्याचं असणारं जे एक माध्यम आहे ते माध्यम संपवण्याचं काम हे नागवेकरांनी इंटेलेक्च्युअली फार व्यवस्थितरित्या केलं. त्यांच्या इंटेलिजन्सियाला आम्ही असणारा दाद देतो, पण एवढं सांगतो की हा देशाला परिणाम करणारा निर्णय त्या ठिकाणी राहणार आहे आणि म्हणून येणाऱ्या विधानसभेमधले आणि लोकसभेमध्ये हा एक चर्चेचा विषय होईल असं मी त्या ठिकाणी मानतो. सर मात्र सरकारने अद्याप मागण्या त्यांच्या पूर्ण केल्या नाही, पुढे काय पाऊल उचलाव जरांगे पाटलांनी काय वाटत? मी जरांगे पाटलांचं मी असणारा परवा दिवशीच म्हणालोय की त्यांनी आता त्यांचा लढा हा पॉलिटिकल लढा केला पाहिजे. कुणबीच्या संदर्भातली मागणी मान्य झाली अशी त्या ठिकाणी दिसते. आता गरीब मराठा आहे, ह्या गरीब मराठ्याच्या संदर्भातला प्रश्न त्या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे आणि तो सरकार असं म्हणते की शिंदे आयोगावरती अवलंबून आहे अशी परिस्थिती आहे. 20 तारखेला स्पेशल अधिवेशन बोलवलेलं आहे, त्या स्पेशल अधिवेशनाचा मसुदा काही आहे तो सरकारने अजूनपर्यंत कोणाला सांगितला नाही, शेअर केला नाही. त्याच्यामुळे गरीब मराठ्याचा प्रश्न त्याच्यामध्ये आहे का हे अजून कळायला मार्ग नाही. जरांगे पाटील यांना एवढंच सांगतो की 20 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला आचारसंहिता लागेल आणि आचारसंहिता लागला की कुठलाही निर्णय होणार नाही. 80 पासून अण्णाराव पाटील यांनी या गरीब मराठ्याचा प्रश्न वेटीवरती आणण्यासाठी आरक्षणच रद्द करा असे आंदोलन त्यांनी त्यावेळेस 80 साली सुरुवात केलं. त्याच्यानंतर आपल्याला असणारा शशिकांत पवार दिसतात, शशिकांत पवार नंतर असणारा वेगवेगळ्या शाहू महाराजांच्या नावाने, शिवाजी महाराजांच्या नावाने, जिजाऊच्या नावाने अनेक संघटना त्या ठिकाणी निघाल्या, पण त्यांना असणारा सगळ्या निजामी मराठ्यांनी
जिरवून टाकल्या. जरांगे पाटलांना माझी असणारी विनंती आहे की तुमचंही हे आंदोलन जर जिरवायचं नसेल तर या लोकसभेमध्ये त्यांनी जालना लोकसभा लोकसभेमधून निवडणूक लढली पाहिजे आणि आपला प्रश्न जिवंत ठेवला पाहिजे. वंचित बहुजन आघाडी उमेदवारी देणार का? ज्यावेळेस आम्हीच प्रपोज करतोय तेव्हा असं आम्ही उमेदवार कसं काय देणार? त्यांनी ते लढले नाही तरच मग प्रश्न आहे. ते लढले जालना तर आम्ही त्यांच्याबरोबर आहोत.